नमस्कार मंडळी, या ठिकाणी सध्या आपण एका ऊस तोडणी फडामध्ये आहे. तर या ठिकाणी जे काही कामगार आहेत ते नंदुरबारवरून सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि यांच्या काही समस्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, रवींद्र रोहिल्या वसाव आहे. बर, कुठून आलात आपण? नंदुरबारून आलोय. नंदुरबारून किती टोटल कामगार? कामगार 14 आहे. 14, 28 माणसं आहे. बर, प्रति टन आपल्याला काय दर मिळतोय सध्या? 273 मिळते. 273, मग ते एवढ्या योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय, वाढला पाहिजे? वाढलं पाहिजे आणि जरा आम्हाला पुढत नाही. काय पुढत नाही? हजारी पडत नाही म्हणतोय. बर बर, कितीपर्यंत मिळायला पाहिजे? 400 पर्यंत तर मिळायला पाहिजे. 400 रुपये प्रति टन? हा, बरोबर आहे. कसं चालतं तुमचं शेड्यूल दिवसभराचं? दिवसभराचा हे चालतोय. किती वाजता तुम्ही उठता? तयारी सकाळी 5 येते. बर, मग संध्याकाळी 8 जाते. 8? हा, म्हणजे बराच वेळ तुम्हाला काम करावं लागतं. मग एक कोयता साधारणतः किती टनापर्यंत ऊस तोडतो? 1.5 टन पर्यंत. तुमची लहान मुलं बी तुमच्या बरोबर असतात, त्यांच्या काय समस्या आहेत का म्हणजे शिक्षणाच्या वगैरे? काय ती आता घरी गेल्यावरच की नंदुरबार गेल्यावरच. बर, असं काय वाटतं का तुम्हाला की कारखान्याने या मुलांसाठी शाळा भरवल्या पाहिजेत 6 महिन्यासाठी? हे तर म्हणायलाच पाहिजे, पण ती करत नाही ना. म्हणा करत नाही? हा, ओके. अजून काय मेडिकल सुविधा वगैरे कारखाने पुरवतात का? मेडिकल काय हे कारखाना पुरवत नाही. पुरवत नाही? हा. तरी एक तुम्हाला असं वाटत नाही का की प्रत्येक कारखान्याने प्रत्येक टोळीवरती एक डॉक्टर 1-2 दिवसांना व्हिजिट दिली पाहिजे? हा, तसलं होईल पाहिजे. तसं पाहिजे? हा, कारण तुम्ही शेतामध्ये कुठेही असता आणि शहराच्या ठिकाणी दवाखान्यात जाणं शक्य होत नाही वेळ. हा, कारण इकडे मालही तयार करायचा असतो, त्यामुळे मधून अजून सुट्टी घेता येत नाही. हा, बरं. मित्रांनो, सध्या जे काही कामगार आहेत अक्षरशः नंदुरबारवरून म्हणजे 400-500 किलोमीटरवरून सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि या कामगारांच्याही काही समस्या आहेत. जसं की आजारी पडल्यानंतर त्यांना लवकर दवाखान्यामध्ये जाता येत नाही, म्हणजे काय तर कुठेतरी दुर्गम भागामध्ये ऊसतोड करत असतात म्हणजे खेड्यामध्ये, आणि वेळेवर त्यांना दवाखान्यात पोचता येत नाही. तर प्रत्येक कारखानदाराने साधारणतः त्यांच्याकडे 200-300 टोळ्या असतील तर एक डॉक्टरची टीम आणि एक गाडी ठेवली पाहिजे, व्हॅन ठेवली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक टोळीवर जाऊन त्यांनी व्हिजिट केली पाहिजे. जे काय आजारी व्यक्ती असतील त्यांना जे काय मेडिकल सहाय्यता आहे ती दिली पाहिजे. निश्चितच त्यांचा तो वेळ वाचेल आणि त्यांना योग्य वेळेवर मेडिकल सुविधा मिळेल. तसेच दुसरी त्यांचा प्रश्न असा होता की जो काय दर आहे तो दरसुद्धा वाढून मिळायला पाहिजे. सध्या 250-350 दर आहे, परंतु 400 रुपये दर मिळायला पाहिजे. कारण एक फॅमिली साधारणतः 5 उठून संध्याकाळी 8 काम करते, तरीसुद्धा ते 2 टन तोडलं तर त्यांना 500-550 दर मिळतो आहे. तर एवढा हा तुटपुंज आहे. तर त्यांना 400 रुपये प्रति टन मिळाला तर साधारणतः त्यांना 1,000 रुपये दोघांना हजेरी मिळेल, जेणेकरून त्यांचाही प्रपंच चांगला चालेल. तर हे कारखानदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण एकेकडे पाहतोय की कारखानदार मोठे होत चालले, गबरगंड होत चालले आहेत, कारखान्याच्या जीवावर ते आमदार खासदार बनत आहेत आणि ही गरीब लेबर ही गरीब राहत चाललेली आहे. यात शेतकऱ्यांचाही तोटा होत आहे आणि ह्या गरीब कामगारांचाही होत आहे. त्यासाठी कारखानदारांनी निश्चितच यांचं जे काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे, मेडिकल सुविधा पुरवली पाहिजे आणि जे काय प्रतिटन दर देत आहेत त्यांना तोडणीचा तो वाढला पाहिजे. धन्यवाद.